मराठा आरक्षणासाठी रेवणगावचे ग्रामस्थ रस्त्यावर. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार सर्व महाराष्ट्रात कॅन्डल मोर्चे निघत आहेत. त्याप्रमाणेच रेवणगाव इथं सर्व ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मोर्चा काढला. यावेळी रेवणगावातून कॅन्डल घेऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी अॅडव्होकेट संदीप मुळीक, प्राध्यापक गणपतराव मुळीक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महिन्यापासून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणच्या विषयी जो लढा चालू आहे, त्यात मनोज जरांगे पाटलांनी 2 महिन्यापाठीमाग आंतरवली सराटीत आंदोलन चालू केलं होतं, उपोषणाला बसले होते. उपोषण शांततेच्या मार्गानं चालू होतं, पण सरकारनं त्यांच्यावर लाठी हल्ला करून पोलिसांचा वापर करून जे मराठा बांधव उपोषणासाठी बसले होते त्यांना तिथनं उठवलं आणि त्यांच्यावर गोळीबार झाला असं प्रकार झाले. त्यानंतर ते आंदोलन सर्व महाराष्ट्रभर पेटलं आणि सर्वच लोकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 40-45 दिवसापाठीमागं आंदोलन ज्यावेळी झालं होतं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं आम्हाला मुदत पाहिजे 30 दिवसाची. सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसाची मुदत दिली होती आणि 40 दिवसात अभ्यास करून सरकार आंदोलनाला मराठ्यांना आरक्षण देणार होतं असं सरकारनं सांगितलं होतं. 40 दिवस झाल्यानंतर 6 दिवस झाले आज मनोज जरांगे पाटील स्वतः तिथं आमरण उपोषणाला बसलेत. आज त्यांचा 7वा दिवस आहे. त्यांनी पाणी सुद्धा घेतलं नाही किंवा अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी मराठा आरक्षणाला वाहून घेतलंय आणि आज आपली जबाबदारी आहे की आपण तिथं जाऊन आंतरवली सराटीला जाऊन काय करू शकत नाही किंवा आपण त्यांना पाठिंबा देणे ही आपली मराठा बांधव म्हणून जबाबदारी आहे. आज सकाळी गावात बैठक झाली आणि गावात ठरलं की कॅन्डल मार्च काढून आपण मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवूया. आपल्या गावात असणारा सर्व मराठा समाज, मग त्यातले असणारे लोक जे आपले दुकानदारी निमित्त बरेच लोक बाहेर आहेत, तरी सुद्धा आपल्या इथं लक्षणीय आपण उपस्थिती सगळ्यांनी दाखवलेली आहे आणि आपण मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवलेला आहे. इथून पुढं लढा ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीतून ज्या पद्धतीनं लढ्याविषयी मार्गदर्शन येईल त्या पद्धतीनं आपण सर्वजण त्या लढ्यात सामील होऊया आणि आपला पाठिंबा त्यांना दर्शवूया. एवढं बोलतो आणि थांबतो.